तर बऱ्याच जणांची आम्हाला रिक्वेस्ट होती की तुम्ही एखादं इंडियन रेस्टॉरंट दाखवा, तर आम्ही नेदरलँड्समध्ये तर अजून गेलेलोच नाही इंडियन रेस्टॉरंटमध्ये, पण स्विझरलँडमध्ये आम्ही एका इंडियन रेस्टॉरंटमध्ये आलो आणि ते तुम्हाला आता दाखवतो की काय काय इकडचा मेनू असतो ते. म्हणजे जेव्हा कधी तुम्ही स्विझरलँडची ट्रिप प्लॅन करणार असाल तर तुम्हाला अंदाज येईल की ते काय काय मिळतं, त्याची टेस्ट कशी असते, आणि बरं सगळ्यात महत्त्वाचं त्याचे पैसे किती असतात, कारण इथे सगळंच महाग आहे आणि इंडियन फूड तर महाग असणारच आहे. तर हे यांचं मेनू कार्ड आहे, इंडियन तंदुरी प्युअर पंजाबी रेस्टॉरंट असे ह्या रेस्टॉरंटचं नाव आहे. आणि बघूया आता मेनूमध्ये काय काय आहे. तर सगळ्यात आधी ते आहेत बेवरेजेस आणि त्याची प्राईस 3 ते 4 फ्रँक्स आहे. त्याच्यानंतर स्टार्टर्स आहेत, तर समोसा बघू शकता तुम्ही 9 फ्रँक्सला आहे, समोसा चाट 14 फ्रँक्सला आणि पकोरा 9 फ्रँक्सला आहे. त्याच्यानंतर नानची प्राईस बघा इथे 4 फ्रँक्स आहे, बटर नान 5, पनीर कुलचा, गार्लिक नान, चीज नान असं सगळं आहे आणि तुम्ही बघू शकता किती प्राईस आहे. त्याच्यानंतर सॅलड इथे 9 फ्रँक्सला आहे आणि पापड बघा जो आपण नेहमी मसाला पापड खातो तो 2 फ्रँक्सला आहे. त्याच्यानंतर या व्हेजिटेरियन डिशेस आहेत सगळ्या, तर शाही पनीर वगैरे त्या. आणि इथे चिकनच्या डिशेस आहेत, करी चिकन टिक्का मसाला बघा 30 फ्रँक्सला आहे आणि चिकन करी 28 फ्रँक्सला आहे, बटर चिकनसुद्धा 30 फ्रँक्सला आहे. त्याच्यानंतर आहे त्या भाज्या सगळ्या आणि त्या पण त्याच प्राईसमध्ये आहेत. आणि बिर्याणीसुद्धा इथे 30 फ्रँक्सला आहे. आणि हा एवढाच यांचा मेनू आहे. इथे खूपच असे इंडियन पाकिस्तानी लोक बसलेले आहेत आणि आपल्याकडची आणि पंजाबी रेस्टॉरंट आहे हे. आणि इथे तुमच्याशी सगळेजण हिंदीमध्ये बोलतात, त्यामुळे तुम्हाला ऑर्डर देताना सुद्धा काहीच प्रॉब्लेम येणार नाही. आणि तुम्ही बघू शकता बाहेर इथे आतमध्ये सुद्धा सिटिंग आहे, खाली सुद्धा आहे आणि बाहेर सुद्धा आहे. आम्ही आतमध्ये बसलो आहे कारण थंडी लागते आता ह्या टाइमला भरपूर. आणि तुम्ही बघू शकता बाहेर सुद्धा खूप लोक बसलेली आहेत. खूप महिने झाले आम्ही इंडियन रेस्टॉरंटमध्ये गेलो नाही आहे आणि जे काही आम्ही बनवून म्हणजे खाल्लं आहे ते घरी बनवूनच खाल्लं. त्याच्यामुळे जी इंडियात राहून जी आपली होतं ना की व्हरायटी ऑफ टेस्ट आपण जाऊन खायचं वगैरे तसं काही केलेलं नाही आहे. तर असं फर्स्ट टाइम मी इकडे आलो आणि इथे येऊन जो स्मेल येतो आहे, वास येतो आहे, त्यांनीच मला तर मस्त आहे की भूक लागलेली आहे आणि चांगलंच तोंडाला पाणी सुटलं आहे. जेवण बाहेर खाल्लेलं नाही त्यामुळे जेवण बनवायला शिकलेत ते. आम्ही इकडे ऑर्डर केली होती चिकन टिक्का मसाला, त्याच्यानंतर चिकन बिर्याणी आणि नान. पण इकडे त्या ग्रेव्ही सोबत राईस सुद्धा येतो, इथे थोडासा रायता सुद्धा आलेला आहे आणि लोणचं आहे. तुला कसं वाटलं? ओके चिकन पण चांगलं. पंधरा मिनिटात सगळं जेवण संपलेलं आहे. कसं होत आता झोपायला जायचं? चांगलं होतं जेवण कसं इथे. तर आत्ता आम्ही रेस्टॉरंटमधून बाहेर पडतो आहे आणि तुम्ही आजूबाजूला बघू शकता की इकडे बाहेरसुद्धा बसायला यांनी सिटिंग दिलेली आहे. इंडियन तंदुरी रेस्टॉरंट असं या रेस्टॉरंटचं नाव आहे आणि याच्या आजूबाजूला तुम्हाला बरेचसे भारतीय रेस्टॉरंट बघायला मिळतील. याच्या समोरसुद्धा एक इंडियन रेस्टॉरंट आहे, तिथेसुद्धा बरीचशी गर्दी होती आणि ही एक प्रकारे इथली इंटरलाकनमधली खाऊ गल्ली आहे असं तुम्ही म्हणू शकता.
इकडच्या रेस्टॉरंटची एक खासियत म्हणजे इथे सगळ्याच रेस्टॉरंटमधले जे लोकं आहेत ती इंडियन आणि पाकिस्तानी आहेत, त्यामुळे ते तुमच्याशी हिंदीमध्ये बोलतात आणि तुम्हाला जेवण झाल्यावरती तुम्हाला जेवणाची टेस्ट कशी आवडली की नाही याचासुद्धा फीडबॅक घेतात. त्यामुळे आपण बाहेरच्या देशात आलो अशी फिलिंग येत नाही आणि बऱ्याच ठिकाणी तुम्हाला भारताचे झेंडेसुद्धा या रेस्टॉरंट्सवरती लावलेले दिसतील. तर तीसुद्धा खूप वेगळी गोष्ट आम्हाला इथे पाहायला मिळाली. तर इथे ही अशी आईस्क्रीम आहे कार्टेडॉर म्हणून, असं 4 फ्रँक्स 7 फ्रँक्स आणि 10 फ्रँक्स ला आहे हे. आणि हे सगळे आहेत त्याचे फ्लेवर्स. शरण्या मला देशील ना? आम्ही जे जेवण मागवलं होतं त्याचे 72 फ्रँक्स म्हणजे जवळजवळ 6,500 रुपये झाले, पण हे जेवण त्या मनाने तेवढं वर्थ होतं. तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडले असतील तर नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये, तोपर्यंत स्टे ट्यून्ड स्टे ऑसम. बाय बाय.